रामदेव बाबाच्या सनदिशीन खरं कानाखाली ओढली पाहिजे. डोकं खाली करा, पायवर करा, शीर्षासन म्हणतात त्याला. ते तुम्ही अर्धा तास नाही 4 तास करा, म्हणजे तुमच्या रक्त मेंदूला रक्ताचा पुरवठा होईल. त्यांना आम्हाला काळं फासावं लागेल तर खालच्या दर्जाचे, हीन दर्जाचे, महिलांना अपमानित होईल अशा स्वरूपाची त्यांची जी ती वक्तव्य आहेत त्या सगळ्यांचा मी जाहीर निषेध करते. आणि रामदेव बाबांना आता तुमच्या माध्यमातून एक फुकटचा सल्ला देते, डोकं खाली करा, पायवर करा, शीर्षासन म्हणतात त्याला. ते तुम्ही अर्धा तास नाही 4 तास करा, म्हणजे तुमच्या रक्त मेंदूला रक्ताचा पुरवठा होईल. आणि अशी बेताल महिलांचा अपमान करणारी वक्तव्य तुम्ही करणार नाहीत. आणि बंद करा, माझी विनंती आहे की महिलांच्या अस्मितेवर महिलांना वाटेल तसं बोलण्याचं धाडस कृपया करू नका. अन्यथा रामदेव बाबा जेव्हा आमच्या पुण्यात येतील किंवा जेव्हा शिबिर होईल त्यांना आम्हाला काळं फासावं लागेल, ही आमची मजबुरी आहे. हे विधान रामदेव बाबा अमृता फडणवीस यांच्या समोर जर होत असेल तर मला वाटतं अमृता फडणवीस यांनी रामदेव बाबाच्या सनदिशीन खरं कानाखाली ओढली पाहिजे होती. कारण का सातत्याने भाजप जिथे जिथे सरकार म्हणून आहे तिथलीच लोक का महाराष्ट्राच्या अस्मितेवर महिलांच्या सन्मानावर सारखी बोट ठेवून वाटेल ते बडबड करतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.